दसऱ्याचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता राष्ट्रवादीनं सीमोल्लंघन केलंय. नेते शरद पवार यांनी नाशिकमध्ये रणशिंग फुंकत थेट सरकारला अल्टिमेटम दिला आहे. कर्जमाफीच्या घोळामुळे दुखावलेल्या शेतकऱ्याला बरोबर घेऊन आता फडणवीस सरकारला धारेवर धरलं जाणार आहे. नाशिक म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा. कुठलंही शेतकरी आंदोलन उभं राहतं ते नाशिक मधून. शरद जोशी असो की शरद पवार, राजू शेट्टी असो की सदाभाऊ खोत, नेहमीच निवडणुकांसाठी आणि राजकीय लक्ष साध्य करण्यासाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा हमखास घेतला जातो. आता हा मेळावा आहे राष्ट्रवादीचा. कर्जमाफीच्या घोळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुखऱ्या नस्येवर बोट ठेवलंय. फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेवर उघडपणे थेट बोट ठेवत त्यांनी दिलेला अल्टिमेटम हा विरोधकांच्या तलवारीची धार पाजळत नेतृत्व हातात घेण्याचाही आहे. शेतकरी चळवळ ही नाशिकचं राजकारणाचं नेहमीच केंद्रबिंदू राहिलं आहे आणि इथून पूर्ण राज्यात इम्पॅक्ट येतो. त्या सगळ्या आंदोलनांचा असेल, चळवळींचा असेल, तर हे हेरून आणि सध्याच्या परिस्थितीत जी काही पोकळी निर्माण झाली ती शरद पवारांनी त्याच्यासाठीच नाशिकची कदाचित निवड केली असेल. आणि कालचा त्यांनी जो किसान मंचचा मेळावा घेतला त्याचं कारणही तेच आहे. राणे सध्या सरकारच्या उंबरठ्यावर असताना या आंदोलनाला अधिक महत्व आहे. त्यातच पवारांसोबत त्यांचे नातू रोहित पवार यांनीही मैदानाची तपासणी करत माती परीक्षण केलंय. लोकसभेच्या तयारीसाठीची ही सुरुवात तर राणे यांच्या सरकारमध्ये प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मराठा राजकारणाला दिलेलं हे आव्हान असल्याची राजकीय चर्चा आता सुरू झाली आहे. कारण पवार एवढे अग्रेसिव्ह ज्या पद्धतीने उतरले तर असं वाटत होतं की हे निवडणुकीच्या तयारीचाच कुठेतरी त्यांनी रणशिंग फुंकलंय असं कालच्या एकंदरीत सगळ्या त्यांच्या याच्यावर निश्चित म्हणायला आपल्याला वाव आहे. खर तर पवार बोलतात ते करत नाही आणि बोलत नाहीत ते करतात असा राजकीय होरा नेहमीचाच असतो. मात्र त्यांनी मुंबईत लगेचच पक्षाची बैठक घेत आंदोलनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिलेला हा इशारा आता गुगली तर ठरणार नाहीये ना, हे मात्र येणारा काळच सांगेल. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.